शहरामध्ये वाढत चाललेल्या अपघातांचं प्रमाण बघता वाहनधारकांनी मुख्य म्हणजे कोणतेही व्यसन न करता गाडी चालवावी, दारू पिऊन गाडी चालवू नये, दुचाकीधारकांनी हेल्मेटचा अवश्य वापर करावा, तसेच चारचाकी वाहनांमधील प्रवाशांना सीट बेल्टचा वापर करावा, जेणेकरून आपल्यावर अपघाताचा प्रसंग ओढवणार नाही. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी S9 माध्यमातून नागरिकांना हे आवाहन केलंय. तसेच साईभक्तांची ने आण करण्यासाठी वाहनधारकांनी पार्किंगमध्ये गाड्या भराव्यात, रस्त्यावर इतरत्र उभं न राहता वाहतुकीला अडचण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन देखील पाटील यांनी केले. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. श्री शहर वाहतूक शाखेतर्फे विविध स्तरावरती वेगवेगळ्या मोहिमा म्हणजे केसेसचे मोहिमा घेत आहोत. प्रथम मी शिर्डीकरांना एक आवाहन करू इच्छितो की आपण दारू न पिता गाडी चालवणे हे आपल्या हिताचं आहे. हेल्मेट घालून आपण गाडी चालवावी हा आपल्या शहरातून जाणारा हायवे, यावरती बरेचसे हेवी व्हेकल्स जात असतात. आपण जरी गावातून पेट्रोल पंपापर्यंत किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गावातल्या गावातही जात असाल तरी आपण हायवेचा वापर करतो आणि अशा ह्याच्यावरती कोणतीही दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे हेल्मेटची सक्ती आम्ही जवळपास सुरू केलेली आहे. त्या दृष्टीने आम्ही KCC करतो आहे. माझं शिर्डीकरांना आव्हान आहे, बगैर हेल्मेटचं आपण फिरू नये. मोटरसायकलवर आपण ज्यावेळेस फिराल त्यावेळेस आपण हेल्मेट घालूनच ड्रायव्हिंग करावी. हायवे हा शहरातून जात असल्याने दारू पिऊन वाहने चालवणे हे सुद्धा धोकादायकच आहे. तसेच शहरामध्ये वाढती गुन्हेगारी पाहायला गेलं तर कोण इसम कोणत्या गाड्या घेऊन येतो आहे किंवा कोणती गाडी जी आपल्याजवळ गाडी आहे ती आपलीच आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पोलिसांना आपण कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्यासोबत लायसन्स आणि कागदपत्र ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण गुन्हेगारीवरती आळा बसवू शकतो. तिसरी गोष्ट आहे येथील वाहतुकीची वाहतुकीबाबत मी इथल्या भाविकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही इथून सिंगापूर असेल, इथून नाशिक असेल, इथून पुणे असेल किंवा मुंबई असेल, इथून वाहतूक करताना आपल्या हायवेवरती गर्दी न करता पार्किंगमध्ये आपल्या गाड्या जर भरून निघाल्या तर वाहतुकीची कुठेही कोंडी दिसणार नाही. मागच्या 15 दिवसामध्ये आम्ही यावरती सक्त कारवाई करत आहोत, त्यामुळे शिर्डीकरांना मोकळा श्वास घेता येतो आहे हे याची प्रचिती आम्हाला नागरिकच करून देत आहेत. तर मी त्यांनाही आवाहन करतो की ह्या ज्या गाड्या आहेत तुमच्या पार्किंगमध्येच भरून जे काही तुमचे पॅसेंजर असतील तेही तुम्हाला जे परमिट आहे त्याप्रमाणे पॅसेंजर्स बसून आपण त्या गाड्या घेऊन जाव्यात किंवा हॉटेलमधून बुकिंग करून हॉटेलपासूनच ती गाडी तुमची निघावी अशी अपेक्षा आहे. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 400 केसेस अशा अवैध वाहतूक करणाऱ्यांवरती केलेले आहेत आणि जवळपास 9 लाख रुपये दंड आत्तापर्यंत आम्ही त्यांच्याकडनं वसूल केलेला आहे. तसेच इतर केसेस आम्ही 3000 केसेस आत्तापर्यंत केलेले आहेत त्या वर्षात, त्यांच्याकडूनही जवळजवळ 6,63,000 दंड आम्ही आत्तापर्यंत वसूल केलेला आहे. दारूच्या केस दारू जे पिऊन वाहनं चालवत आहेत त्यांच्यावरती केसेस करून जवळजवळ 1,80,000 दंड आम्ही वसूल केलेला आहे. टोटल 1,17,00,000 दंड त्या पहिल्या 2 महिन्यातच आत्तापर्यंत झालेला आहे. गेल्या वर्षी पूर्ण वर्षभरामध्ये 53,00,000 रुपये दंड झालेला होता विविध कलमानं दंड आकारल्यानंतर, परंतु या वर्षी पहिल्या 2 महिन्यामध्येच 17,00,000 रुपये दंड, म्हणजे किती प्रमाणावरती कायदा मोडला जातो आहे याची प्रचिती सर्वांना येत असेल.